उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेल्यानंतर फणसाची भाजी मी कधी केली नाही असं होतच नाही। गावी गेल्यानंतर किमान 3 ते 4 वेळा तरी मी ही फणसाची भाजी करते। अगदी पारंपरिक अशी ही भाजी आहे आणि जेवण स्किप करून ही नुसती भाजी पण तुम्ही खाऊ शकता। सीझनल भाजी आहे आणि खूप अप्रतिम चवीची अशी भाजी तयार होते। नमस्कार, मी अदिती, अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। मी इथं ही अख्ख्या फणसाची भाजी केलेली आहे। तर फणसाचे जे गरे आहेत तर ते मी व्यवस्थित साफ करून असे उबट चिरून घेतलेले आहेत आणि ते मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। पाण्यामध्ये ठेवायचे, त्याने ते कडू किंवा काळपट पडत नाहीत। तर हे बघा, मस्तपैकी असे ते पाण्यामध्ये ठेवून मी स्वच्छ करून घेतलेले आहे। आणि या आहेत आठळ्या, म्हणजे आत्मच्या बिया। तर ह्या दगडाने ठेचून घ्यायच्या आणि त्याच्यावरची जी साल असते ती काढून घ्यायची आणि हे ह्या साफ करून घ्यायच्या। तर ह्या सगळ्या आठळ्या मी अशा साफ करून घेतलेल्या आहे। आता आपण फोडणी करूया। टोपामध्ये मी 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातलेली आहे आणि मोहरी चांगली तडतडू दिली आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की नंतर मी याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेला आहे, थोडासा हिंग घातलेला आहे, आणि एक अख्खा लसूण मी ठेचून घेतलेला आहे आणि तो मी याच्यामध्ये घातलेला आहे। लसणामुळे या भाजीची चव आहे ती खूप छान येते। तर लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा। नंतर मी 1 वाटी भरून याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। ह्या तिखट मिरच्या आहेत, त्या उभ्या चिरून मी घातलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं। मिरची परतवून झाल्यानंतर इथं मी 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आणि ते पण मी फोडणीसोबत व्यवस्थित परतवून घेतलेले आहेत। कांदा परतवून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घातलेली आहे। आणि नंतर मी हे जे फणसाचे गरे आहेत साफ करून घेतलेले तर ते मी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। या ज्या आठळ्या आहेत त्या पण मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत। याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आणि सगळं हे मी व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे। छान असं व्यवस्थित हे एकत्र करून घ्यायचं। गॅसची फ्लेम यावेळी स्लो ठेवायची। ही बघा, भाजी मी व्यवस्थित परतवून घेतलेली आहे। आणि याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी घातलेलं आहे। पाणी खूप नाही घालायचं, फक्त भाजीला वाफ मिळेल इतकंच पाणी घालायचं।
आणि त्याच्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम पहिल्यांदा फुल ठेवून आणि नंतर स्लो ठेवून ह्या भाजीला वाफ द्यायची. ही बघा भाजी मी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. मध्ये मी दोन वेळा परतवून घेतलेली आहे. एक 10 मिनटं लागली मला ही भाजी व्यवस्थित शिजायला. त्याचं पाणी पूर्ण आटेपर्यंत ही मंद गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायची. आणि भाजी शिजवून झाल्यानंतर शेवटी मग याच्यामध्ये ओलं नारळ घालायचा. तर हे ओलं नारळाचं खोबरं मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ते पण मी भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा खोबरं मी नीट भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अप्रतिम अशी ही फणसाची भाजी तयार झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.